वेगळा भाग आहे। प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर ही कायमची लक्षात राहते। समजा तुम्ही मोटरसायकल जर चालवायची शिकत असाल किंवा फोर व्हीलर किंवा सायकल जी काही तुम्ही चालवत असताना सुरुवातीला तुम्हाला पॅंडल मारा सायकलचा किंवा मोटरसायकलचा आता गिअर टाका हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं किंवा सांगतं कोणीतरी ब्रेक दाब पूर्ण माणूस आल्या। परंतु ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होते तर तुम्हाला सांगत नाही कोणी। तुम्ही ज्यावेळेस गाडी चालवता मोटरसायकल चालवता फोर व्हीलर चालवता सायकल अचानक तुमच्यासमोर जर कोणी आलं तर तुम्ही ब्रेक दाबता किंवा तुम्हाला गरज पडल्यानंतर ब्रेक गिअर कुठं ॲटोमॅटिक बदलायचं हे गोष्टी सगळ्या तुमच्या तुमचं मेंदू सांगत असतो ब्रेन सांगत असतो। हे कधी सांगतो ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल। तसेच जर तुम्ही प्रॅक्टिस या स्ट्रक्चरची जर केली प्रॅक्टिस वेळोवेळी प्रॅक्टिस करणे किंवा आपल्याला प्रॅक्टिस करताना म्हणजे नुसतं असं तीन सायकल काढणे हे जोडणं हे नाही मी तसंच तर शिकवलं तसं तुम्ही केलं पाहिजे। म्हणजे उदाहरणार्थ प्रोपायला माइन आधी काढणे प्रोपायल आधी काढणे नंतर अमाइन काढणे त्याला दोन मिथाईल जोडणे थ्री पोझिशनला ॲझेपिन कसा जोडायचा। हॅलो आपण चॅप्टर जो पाहतो आहे अँटी डिप्रेशन ड्रग्स यामधलं जे पहिलं स्ट्रक्चर आहे इम्युप्रोमाइनचं ते पाहूया। समोर केमिकल नेम लिहिलेलं आहे मी थ्री टेन इलेवन डाय हायड्रो 5H डाय बेन्झी बी एफ ॲझेपिनिन NN डाय मिथाईल प्रोपालामाइन हे याचं केमिकल नेम झालं। आपण दोन्हीही या ठिकाणी दोन गोष्टी येतील एक तर प्रोपालामाइन आहे आणि दुसरी गोष्ट आहे ॲझेपिनिन किंवा ॲझेपिन हे दोन्ही पैकी कोणतंही एक आधी काढून आपण स्ट्रक्चर काढू शकतो। आपण मग सुरुवात करून करूया। मी तुम्हाला शिकवतो की तुम्ही सांगितलं तुम्हाला तुम्ही ॲझेपिन आधी करून त्याला जोडू शकता किंवा प्रोपालामाइन। मी प्रोपालामाइनपासून काढणार आहे कारण एक सवय जी आहे की केमिकल नेम दिल्यानंतर जर स्ट्रक्चर काढतात तर बॅक साईडमध्ये केमिकल नेमचा एंड आहे इथून मी सुरुवात करणार आहे। एंड जो आहे तो म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला प्रोपालामाइन आणि हे प्रोपालामाइन काय आहे हे आपण आधी काढून पाहूया। तर प्रोपालामाइन ऑलरेडी हे बेसिकमध्ये आपल्याला झाले तरी पण मी रिपीट करतो की हे जे प्रोपालामाइन आहे याच्यातला प्रोपाइल मी आधी काढतो आणि प्रोपाइल हे शब्द आलेला आहे हा तुमचा प्रोपेन पासून आलेला आहे। प्रोपेन हे मी समोर काढलेलं आहे हे प्रोपेन आहे। हे बेसिकमध्ये चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन या चॅप्टरमध्ये तुम्ही हे पाहू शकता की हे प्रोपेन कसं आलेलं आहे। तीन कार्बन्स आहे म्हणून प्रोप आणि हे अल्केन आहे म्हणून हे ANE प्रोपेन। पण आपल्याला प्रोपेनवर जायचं आहे का नाही आपल्याला प्रोपाइल काढायचं आपल्याला काय करायचं आहे प्रोपाइल काढायचं आहे आणि प्रोपाइल रूल नंबर तुमचा की वायल कधी लागतो ज्यावेळेस यातला एक हायड्रोजन जातो त्या ठिकाणचा मी हायड्रोजन गेलेला आहे ना आणि हायड्रोजन गेल्यानंतर हा बॉन्ड फ्री झालेला आहे म्हणून ह्या प्रोपाइल तयार झालेला आहे। परंतु आपल्याला फक्त प्रोपाइल काढायचं नाही समोर दिलेले प्रोपालामाइन प्रोपालामाइन म्हणजे हे सुद्धा आपल्याला बेसिक्समध्ये झालेलं आहे। हे समोरचं स्ट्रक्चर जे आहे हे मी काढलेलं आहे प्रोपालामाइन। आता हे समोर काढलेलं प्रोपालामाइन परंतु या ठिकाणी या स्ट्रक्चरमध्ये फक्त प्रोपालामाइन नाहीये या ठिकाणी तुम्ही नीट पहा NN डाय मिथाईल प्रोपालामाइन NN म्हणजे N पोझिशन म्हणजे तुमची जे अमिन पोझिशन आहे म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही हायड्रोजन जातील आणि हायड्रोजन रिप्लेस होऊन या ठिकाणी काय होणार आहे मिथाईल। आता मिथाईल सुद्धा आता प्रोपाइल काढलेले प्रोपेन पासून आलेला आहे प्रोपाइल तसं हे मिथेन पासून आलेले मिथाईल। आता हे मी समोर स्ट्रक्चर काढलेलं आहे म्हणजे तुमचं काय आहे तुमचं NN डाय मिथाईल प्रोपाइल। याआधी मला हे जे स्ट्रक्चर मी काढलं होतं प्रोपालामाइन या प्रोपालामाइनला म्हणजे मिथाईल ग्रुप जोडण्याच्या अगोदर याला मी नंबरिंग द्यायला पाहिजे होती। तर ही नंबरिंग कशी आली असती कारण या ठिकाणी तीन कार्बन्स आहेत दोन्ही कोणत्याही बाजून चालू होऊ शकत नाही कारण या ठिकाणी प्रोपेन जर असतं तर कोणत्याही बाजून चालेल पण तो प्रोपालामाइन जे आहे जर मग या तुमच्या एका कार्बनला अमाइन ग्रुप जोडलेला आहे आणि त्यामुळे याची नंबरिंग ह्या कार्बनपासून 1, 2 आणि 3 अशी का कारण ब्रँचिंग या बाजूला आहे म्हणून 1, 2, 3 ही नंबरिंग आहे प्रोपालामाइनची आणि तयार झालेले स्ट्रक्चर समोर आहे तुमचं NN डाय मिथाईल प्रोपालामाइन।
सगळ्यांच्या लक्षात आलं की इथपर्यंत आपण एन एन डायमिथ आहे प्रोपालामाइन पर्यंत गेलेलो आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं की या एन एन डायमिथ आहे प्रोपालामाइन हा बेस झालेला आहे या ठिकाणी. आता याच्या या पूर्ण एन एन डायमिथ आहे प्रोपालामाइनला हे सगळं ब्रॅकेट मध्ये आहे. इथून ब्रॅकेट सुरू होतो इथपर्यंत संपतो. हे सगळं ब्रॅकेट मध्ये म्हणजे या तीन नंबर म्हणजे थ्री नंबर पोझिशन म्हणजे हे जे एन एन डायमिथ आहे प्रोपालामाइनच्या तीन नंबरला काहीतरी अटॅच होणार आहे, काहीतरी जोडलं जाणार आहे. म्हणून या ठिकाणचा एक हायड्रोजन कमी होणार आहे आणि हे काहीतरी जोडलं जाणार आहे. हे जे ब्रॅकेट्स मधलं आहे ब्रॅकेट मध्ये जे आहे हे या ठिकाणी जोडलं जाणार आहे. हे जे सगळं जे वरती ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे हे सगळं या ठिकाणी जोडलं जाणार आहे. आता आपण काय करूया हे ब्रॅकेट मध्ये आहे हे डिप्स मध्ये पाहूया हे कशा पद्धतीने काय पुढे जोडणार आहे. टेन इलेवन डाय हायड्रो फाईव्ह एच डाय बेन्झ बी एफ एज ए फिनील हे सगळं आपण ब्रॅकेट मध्ये जो आहे ते इथं जोडायचं आहे आपल्याला. तर त्याचं पण बेसिक मध्ये आपण पाहूया ते कसं होतं. मी हे लक्षात ठेवा तुम्ही हे मी पुसतो कारण आपल्याला जागा पूर्ण नाही. आपल्याला इथं काहीतरी जोडायचं हे लक्षात ठेव. आता काय जोडायचं ते पाहूया. या ठिकाणी काय आहे थ्री पोझिशन जोडा टेन इलेवन डाय हायड्रो फाईव्ह एच डाय बेन्झ ॲझेपिन. आता ॲझेपिन सगळ्यांनी पाहिले ॲझेपिन आपण एकदा पाहूया. ॲझेपिन काय आहे ॲझेपिनिल त्याचं मी तुम्हाला नंतर सांगतो ते आहे ॲझेपिन. ॲझेपिनिल कसं झालं नंतर शेवट सांगतो तुम्हाला. ॲझेपिन आपल्याला काढायचं आहे. ॲझेपिन म्हणजे ई पी आय एन म्हणजे काय सेवन मेंबर कशी आणि त्याच्यामध्ये काय ॲझेपिन म्हणजे कोणता हायड्रो ऍटम आहे त्या ठिकाणी ॲझा आहे. या ठिकाणी हे जे आहे हे थोड्या वेळ तुम्ही हा बॉन्ड मी इकडे काढून ठेवतो. हे सेवन मेंबर म्हणजे ॲज ए. आता ॲझेपिन मध्ये सगळ्यांनी आपण पाहिलं की या म्हणजे वन एच ॲझेपिन असतं टू एच. या ॲझेपिनची नंबरिंग कुठून सुरू होणार आहे इथून सुरू होणार आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सगळ्याला माहिती आहे ठीक आहे. तर या ठिकाणी जर हे वन एच ॲझेपिन असेल तर या ठिकाणी वन एच ॲझेपिन असेल तर हे कुठं कुठं बॉन्ड असते या ठिकाणी बॉन्ड असते लक्षात आलं म्हणजे हे जर वन एच ॲझेपिन आणि मग या ठिकाणी हायड्रोजन कुठं असेल या ठिकाणी हायड्रोजन असेल लक्षात आलं तुमच्या हे वन एच. परंतु हे आपल्याला वन एच ॲझेपिन नाहीये आपल्याला काढायचे डाय बेन्झ ॲझेपिन. डाय बेन्झ ॲझेपिन म्हणजे तुम्हाला काय करायचंय दोन्ही बाजूला बेन्झिन जोडायचंय. आता हे मी हा नंबर पुसतो. हा नंबर वन कशासाठी होता इथं वन नंबर जे हे फक्त ॲझेपिन असेल तर याला वन नंबर. आता आपण हे डाय बेन्झिन पाहिलं ॲक्रिडिनचं स्ट्रक्चर पाहिलं फेनोथायनचे ट्रायसायक्लिक स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये पाहिलेले आहे पण ते नंबरिंग चेंज होते ट्रायसायक्लिक जर असेल तर त्यामुळं या ठिकाणी याच्यावरून नंबरिंग येईल असं माहीत नाही. जर हे ॲझेपिन असतं तर याला वन नंबर असतं. आता मला हे काढायचं डाय बेन्झ म्हणजे डाय बेन्झ म्हणजे मला काय करावं लागेल एक दोन बेन्झिन या ठिकाणी मला जोडावं लागतं. आता हे दोन बेन्झिन जोडलेले हा बॉन्ड जो आहे पार्टनरशिप मध्ये या साईडला काढला इकडे काढला तरी काही फरक पडत नाही. हे दोन्ही बेन्झिन काढलेले आहे. आता मी लास्ट टाइम बोललो होतो की हे जे अटॅचमेंट होती बेन्झिन दोन्ही कुठं अटॅच झाले पाहिजेत हे पण फिक्स होतं. समजा जर तुम्ही या ठिकाणी जसं आपण नंबरिंग देतो तसं या बॉन्डला पण आपण जर वेगवेगळी नावं दिली जर हा ॲझेपिन आहे तर याची सुरुवात इथून गेली आपण ए हे बॉन्ड्स आहेत हे बॉन्ड्स सी डी ई एफ जी याला काही रूट्स नाही ती कसे दिले पाहिजे पण जे काही तुम्ही नेणार आहात ते फिक्स असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही मेन्शन केलं पाहिजे की जे आता मी जर या बॉन्डला नाव दिलं ए बी सी डी ई एफ तर हे डाय बेन्झ मी कुठे अटॅच केले हे दोन्ही बेन्झिन एक बी पोझिशनला आहे आणि एक म्हणून या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे बी एफ ॲझेपिनच्या बी आणि एफ पोझिशनला मी अटॅच केलेले आहे हे
दोन्ही बेंची आता मला याला नंबरिंग द्यायची मी जर हे जर दोन सायकलची रिंग असती तर मी सिंपल लिखाय केलं असतं झेपिन पासून एन पासून सुरुवात केली असती पण आपण ऍक्रिलिन मध्ये पण पाहिलेलं आहे की ट्रायसायक्लिक रिंग असेल दोन्ही बाजूला बेंजिन असेल तर मी असं काही नाही की हेट्रोसायक्लिक मला सुरुवात सायकल दोन्ही बाजूला काय आहे कार्बोसायक्लिक कंपाऊंड म्हणून मला एका बाजूने सुरुवात करावं लागेल कोणत्या तरी जर मी या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 आता मी हे पुसून टाकतो म्हणजे सगळं बोर्डवर डिस्टर्ब होईल हे डी सी हे सगळं पुसतो फक्त बी आणि एफ ठेवल्या तर अशा पद्धतीने ही नंबरिंग नंबरिंग कसं अकॅडमी मध्ये पाहिले आपण अकॅडमी मध्ये नंबरिंग कशी होती की तुमच्या कार्बोसायक्लिक जी एक साईडला रिंग जी होती एका बाजूला तिथून नंबरिंग किनोलिन मध्ये जर किनोलिन म्हणजे काय तुमचं बेंझिन आणि तुमच्या याच्यामध्ये पायरिडिन जे एकत्र होतं तर त्यावेळेस तुम्हाला काय होतं की नंबरिंग याच्यापासून हेट्रो ॲटम पासून सुरुवात होत होती परंतु त्यावेळेस तुम्ही दोन वेगवेगळे दोन बेंझिन जोडलेले आहेत तर कार्बोसायक्लिक पासून सेम तोच रूप सेम म्हणून या ठिकाणी असलेल्या कार्बोसायक्लिक एक कोणते दोन्हीपैकी एक निवडलेले मी त्याच्या सुरुवात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हे नंबरिंग हे मी काढलेले पुढचं डायबेन्स ॲज ए पिन हे काढलेलं आता याला आपण मगाशी पाहिलं आपण की ज्यावेळेस मी फक्त अझेपिन काढलं होतं तर त्यावेळेस इथं नंबरिंग 1 आलं होतं पण तो आता इथं नंबरिंग याची 5 आली होती 5 नंबरिंग आल्यामुळे मला याला 1H नाही म्हणताना मला काय म्हणावं लागेल या ठिकाणी 5H डायबेन्स अझेपिन म्हणावं लागेल मला काय म्हणावं लागेल 5H डायबेन्स कसं 5H आलं लक्षात 1H कधी फक्त अझेपिन असतं त्याला 1 पण याची नंबर जो आहे तो 5 आलेला आहे त्यामुळे मला 5H डायबेन्स अझेपिन म्हणावं लागेल आणि बी एफ का टाकलेलं आहे मी बी एफ कारण हे जे दोन बेंझिन आहेत बी आणि एफ पोझिशनला आहे म्हणून हे पूर्ण वरती काढलेलं स्ट्रक्चर आहे 5H डायबेन्झ बी एच अझेपिन मग अझेपिन कसं झालं जसं या ठिकाणी प्रोपेनचं वायन जोडला म्हणजे बॉन्ड फ्री जोड ठेवला तर त्यावेळेस वायन जोडावा लागतो आता या ठिकाणी तुमचा जो आपण परत जागा प्रोपाईल सोडू प्रोपायलामाइन म्हणू या ठिकाणी एक हायड्रोजन आहे मी पुन्हा एकदा या प्रोपायलामाइन वर आलेलो आहे आणि या प्रोपायलामाइनच्या थ्री पोझिशनला काय जोडायचंय मला हे ब्रॅकेटमध्ये जे आहे जे मी वरती काढलंय हे जोडायचंय हे प्रोपायलामाइनच्या थ्री पोझिशनला जोडायचंय हे मेन्शन केलंय परंतु ह्या वरच्या डायबेन्स अझेपिनिनच्या अझेपिनच्या कुठं जोडायचं हे मेन्शन आहे का हे मी इथं पण जोडू शकतो हे मी थ्री पोझिशनला जोडू शकतो टू पोझिशनला 1 to 11 पोझिशन पण कुठंही जोडू शकतो ना मग त्यासाठी मेन्शन करावं लागेल हे कुठं जोडायचं आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला मेन्शन जे आहे या ठिकाणी एक गोष्ट राहिलेली की 5 जे पोझिशन आहे 5 इथं टाकावं लागेल त्यांना 5YN इथं तुम्ही हे पण लिहू शकता अझेपिन हे पण लिहू शकता अझेपिन 5YN असं पण ब्रॅकेट पूर्ण अझेपिनिन 5-azepinin एक तर तुम्ही 5-azepinin लिहू शकता किंवा 5-azepinin सॉरी अझेपिन 5YN म्हणजे 5 पोझिशनला अटॅच करा अझेपिनच्या 5 पोझिशनला प्रोपेनच्या ला एक बॉन्ड त्यामध्ये वायन लागतात तसं अझेपिनिन अझेपिनचे जोडल्या म्हणजे वायन जोडलेला किंवा मग तुम्ही फक्त त्याचं वायर टाकून त्याचं नंबरिंग या ठिकाणी मेन्शन करावं लागेल मला कुठे अटॅच करायचं आहे मला 5 पोझिशनला हे अटॅच करायचं आहे आणि मग 5 पोझिशनला असलेला हायड्रोजन जातो आणि या ठिकाणी असलेला फ्री जो बॉन्ड आहे 3 पोझिशनचा जो फ्रीमध्ये ठेवला होता मी ब्रॅकेट काढलं होतं हे अशा पद्धतीने समोर स्ट्रक्चर तयार होतं ते म्हणजे इमिप्रामाइनचं हे तुम्हाला दोन्ही पद्धतीने पाठ करता येईल एक तर मी आत्ता काढलेलं की आधी मी प्रोपेन काढणार नंतर मी प्रोपाईल काढला नंतर मी प्रोपायलामाइन काढला त्यानंतर मी डायमिथाईल प्रोपायलामाइन काढला हे याच्यातला बॉन्ड मी थ्री पोझिशनला मोकळा ठेवला त्यानंतर मी ॲझेपिन काढलं पण फक्त ॲझेपिन नाही आहे तर मी डायबेन्झ ॲझेपिन काढलं डायबेन्झ ॲझेपिन काढल्यानंतर दोन्ही कार्बोसायक्लिक रिंगपैकी एका रिंगपासून नंबरिंग चालू केली
मग दोन्ही मी इकडून केले तरी हेच फोन नंबरिंग येणार आहे बघा तुम्ही 1 2 3 4 5 5 आला इथं 6 7 8 9 10 लेवल झालं. आता हे काय राहिले याच्यामध्ये राहिलेलं आहे हे स्ट्रक्चर झालं याच्यात थोडस राहिलंय ना याच्यामध्ये असं मेन्शन केलंय की 10 11 डाय हायड्रेट म्हणजे असं म्हणणं आहे की 10 आणि 11 मध्ये जो बॉन्ड आहे तो जाणार आहे आणि इथे एक हायड्रोजन वाढणार आहे. दोन्ही पोझिशनला काय होईल एक ऑलरेडी एक एक हायड्रोजन आहे तो आणखीन एक एक हायड्रोजन वाढेल आणि म्हणून आपल्याला हे पण मेन्शन करावं लागेल की 10 11 डाय हायड्रो. मग या 10 आणि 11 मधला डबल बॉन्ड जो होता आतापर्यंत नैसर्गिक मतला जो डबल बॉन्ड होता तो डबल बॉन्ड गेलेला आहे त्यामुळे आता इथे समोर स्ट्रक्चर काय आलेलं आता आतापर्यंत आपण स्ट्रक्चर काढलं तर 5H diBH 5 एजेपिनिन असं होतं. आता मी घेतला दोन्ही 10 आणि 11 पोझिशन मधला डबल बॉन्ड काढलेला आहे आणि त्यामुळे हे जर समोरचं स्ट्रक्चर झाले 10 11 डाय हायड्रो 5H diBH 5 एजेपिनिन हे पुढं आणि हे कशाला जोडले सगळं 3 पोझिशन ऑफ एनियन डायमिथाइल प्रोपायलामाइन. तुम्ही सर्वांच्या आधी मी मगाशी सांगत होतो की प्रोपायलामाइन काढा. प्रोपायलामाइन काढल्यावर त्याचे डाय दोन मिथाइल जोडा म्हणजे ते तयार होईल डाय मिथाइल प्रोपायलामाइन. वरच्या बाजूला ऍझेपिन काढा. ऍझेपिनच्या दोन्ही बाजूला डायबेन्स करा आणि त्यानंतर त्या डायबेन्स ऍझेपिनच्या 5 पोझिशन आणि प्रोपायलामाइनची 3 पोझिशन यांना अटॅच करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ही गोष्ट विसरू नका 10 आणि 11 मधला बॉन्ड जाणार आहे आणि बॉन्ड गेल्यामुळे 10 आणि 11 पोझिशनला एक हायड्रोजन वाढणार आहे. अशा पद्धतीने किमी प्रमाणचे स्ट्रक्चर आहे. तुम्हाला परीक्षेला विचारताना केमिकल नेम देऊन स्ट्रक्चर विचारतील किंवा तुम्हाला आयमी प्रमाण विचारतील त्यामुळे तुम्हाला कमीत कमी हे स्ट्रक्चर जे आहे त्याचं केमिकल नेम आपल्या लक्षात पाहिजे. त्याची प्रॅक्टिस जी आहे स्ट्रक्चर पाठ करायचे नसतात स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करायची असते. म्हणजे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करताल बसल्या बसल्या चला आता हे मला प्रोपायलामाइन काढता येईल माझं केमिकल नेम काय आहे इमिप्रोमाइनचं इमिप्रोमाइन म्हणजे काय आहे इमिप्रोमाइन म्हणजे हे 3 10 11 डाय हायड्रो 5H तुमचा डायबेन्स BF5 एझेपिनिन ब्रॅकेट कम्प्लीट त्यानंतर हे कुठं NN डायमिथाइल प्रोपायलामाइन. त्यानंतर दुसरी एक स्ट्रक्चरसाठी गोष्ट लक्षात राहते ती म्हणजे बघा आता कोणतेही तुम्ही मार्केटिंगचा काळ आहे एखादा शॉप्समध्ये गेल्यानंतर हायलाईट्स केले जातात मोठ्या मोठ्या गोष्टी कपड्याच्या दुकानामध्ये बाहेर असे पुतळे लावतात त्या ठिकाणी ते ड्रेस आता दिवाळीचा सीझन्स आहे दसरा आहे त्यामध्ये तुम्हाला काय होतं ते बाहेर शोकेसमध्ये लावलं जातं तुम्हाला ते अट्रॅक्टिव्ह वाटतं ते कलर्स म्हणा किंवा त्याचे डिझाईन्स म्हणा ह्या सगळ्या गोष्टी सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर सुद्धा बाहेर लावलेल्या या सगळ्या ठिकाणी डिस्प्ले केलेला असतो. डिस्प्ले का कारण सगळ्यात महत्त्वाचे आपले डोळे जे आहेत हे डोळे जशा पद्धतीने पाहतात आणि अट्रॅक्शन करून जातात आणि लक्षात राहतं. टी व्हीवर सुद्धा आपण ते पाहतो की एखादा चित्रपट जर आपण पाहिला तर तो आपल्याला विसरत आहे. त्यामुळेच आम्ही सांगत असतो की आमचे जे यूट्यूबचे चॅनल आहेत ते जर तुम्ही सारखे सारखे पाहिले तर तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. आपला जो पॉईंट सिस्टम GSPS चॅनलला त्यामुळे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांनी तो जर पाहिला तर त्यांना हे सारखं सारखं पाहायला लक्षात येईल. दुसरी गोष्ट हे स्ट्रक्चर आहे याचं काय करायचं एक छोटंसं तुम्ही रूममध्ये अभ्यास करताना याचा ड्रॉइंग काढा. हे ड्रॉइंग्स काढल्यानंतर एखाद्या कार्डशीटवर काढून ते तुमच्या घरामध्ये आणि एक रोज एक एक कोणतं याचा जवळजवळ भरपूर स्ट्रक्चर्स आहेत आपल्याला तर कोणतंही एक स्ट्रक्चर रोज 5 मिनिट डोळे भरून जर पाहिलं तुम्ही 5 मिनिट त्याच्याकडे असं डोळे भरून पाहिलं तुम्हाला पाठ करायची गरज नाही तुम्हाला ऑटोमॅटिक ते लक्षात राहील. एक चिंतन करून तुम्ही कॉन्सन्ट्रेट देऊन त्याच्याकडे जर पाहिलं तर हे स्ट्रक्चर तुमचे पाठ होतील. पाठ करण्यापेक्षा हे लक्षात ठेवायचे त्यामुळे त्याच्याकडे असं एक कॉन्स्टंटली ते स्ट्रक्चर पाहत राहणे आणि हे समजून घेऊन पाठ करा लक्षात ठेवणे कारण हे पूर्ण स्ट्रक्चर मी फोडून सांगितलेले तुम्हाला. प्रोपायलामाइन काय आहे त्यानंतर डायमिथाइल प्रोपायलामाइन त्यानंतर ऍझेपिन नंतर डायबेन्स ऍझेपिन आणि नंतर 10 11 डाय हायड्रो डायबेन्स ऍझेपिन या सगळ्या गोष्टी फोडून सांगितल्या. परंतु हे सगळं लक्षात ठेवत असताना तुम्ही त्याची प्रॅक्टिस तुमची वही असेल कच्ची वही असेल पाटी असेल फळं असेल त्याच्यावर कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहणं पाठ नाही करणं प्रॅक्टिस करत राहणं. पाठ करणं कोकणपट्टी करणं हे वेगळा भाग आहे आणि प्रॅक्टिस करणं हे वेगळा भाग आहे. प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर ही कायमचे लक्षात राहते. समजा तुम्ही मोटरसायकल जर चालवायचं शिकत असता किंवा फोर व्हीलर किंवा सायकल जी काही तुम्ही चालवत असताना सुरुवातीला तुम्हाला पॅंडल मारा सायकलचा किंवा मोटरसायकलचा आता गिअर टाका हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं किंवा सांगतं कोणीतरी ब्रेक दाब कोण माणूस आल्या
परंतु ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होते तर तुम्हाला सांगत नाही की तुम्ही ज्यावेळेस गाडी चालवता, मोटरसायकल चालवता, फोर व्हीलर चालवता, सायकल, अचानक तुमच्या समोर जर कोणी आलं तर तुम्ही ब्रेक दाबता किंवा तुम्हाला गरज पडल्यानंतर ब्रेक गिअर कुठं ऑटोमॅटिक बदलायचं, हे गोष्टी सगळ्या तुमच्या तुमचं मेंदू सांगत असतो, ब्रेन सांगत असतो, हे कधी सांगतो ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस झाली असते. तसेच जर तुम्ही प्रॅक्टिस या स्ट्रक्चरची जर केली, प्रॅक्टिस वेळोवेळी प्रॅक्टिस करणे किंवा आपल्याला प्रॅक्टिस करताना म्हणजे नुसतं असं तीन सायकल काढणे हे जोडणं हे नाही, मी जसं शिकवलं तसं तुम्हाला केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ प्रोपायला माइन आधी काढणे, प्रोपायला आधी काढणे, नंतर अमाइन काढणे, त्याला दोन मिथाईल जोडणे, क्री पोझिशनला अझेफिन कसा जोडायचा, अशा पद्धतीने लक्षात ठेवून प्रॅक्टिस केली तर लक्षात ठेवणार आहे. आणि तुम्ही जर नुसती पाठांतर केलं तर पाठांतर एक दिवसामध्ये तुमचं लक्षात राहील, दुसऱ्या दिवशी काही विसरत, तिसऱ्या आठ दिवसांनी तुमचा ते स्ट्रक्चर पूर्ण विसरून गेलेला असेल. त्यामुळे प्रॅक्टिस जेवढी करतात तेवढं तुमचं हे लक्षात राहणार आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे इमिप्रामाइनचं स्ट्रक्चर, याची प्रॅक्टिस भरपूर करा आणि हे डोळे भरून बघा. एकदा 5 मिनिट रोज जर डोळे भरून बघितलं तुमचं तर हे स्ट्रक्चर कायमचं तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. माझे आपले पॉईंट सिस्टम जी आपण नाव दिलेले आहे की ज्या पॉईंट सिस्टमखाली जे माझे विद्यार्थी 10-11 वर्षापासून हे स्ट्रक्चर, तर त्यांचे मेसेज येतात हे व्हिडिओ पाहिल्यानंतर की स्ट्रक्चर सर माझ्या आणखीनही स्ट्रक्चर लक्षात आहे का, कारण त्यांनी शिशी सिस्टम वापरलेली आहे. तुम्ही आज ऑनलाईन आहात विद्यार्थी, तरीही कोणाला हे या पद्धतीने जर तुम्ही केले डोळे भरून बघितले स्ट्रक्चर आणि प्रॅक्टिस केली तर कायमचं लक्षात राहते. धन्यवाद. इमिप्रामाइन झालेलं आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इमिप्रामाइनचे युजेस, ऍक्शन ऑफ युज, इमिप्रामाइन, ऑफिशियल प्रिपरेशन ऑफ इमिप्रामाइन पाहणार आहोत.